नमस्कार मंडळी, मी ज्योती कपिले आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. वेलकम बॅक मंडळी. चाफ्याची फुलं आवडतात ना, तर आपल्याला आजचा माझा हा ललितबंध नक्कीच आवडेल. शीर्षक आहे चंपक महिमा, लेखिका ज्योती कपिले, पुस्तक मनभावन आणि अभिवाचन स्वर डॉक्टर मधुमंजिरी घटने. मंडळी, आपल्याला हा लेख हे अभिवाचन आवडलं तर आपण हे पुस्तक जरूर खरेदी करा. यात अजून काही लेख आहेत जे आपल्याला नक्कीच आवडेल. त्याचप्रमाणे या चॅनलला आपण लाईक शेअर सबस्क्राईब करा. ऐकूया चंपक महिमा. चंपक महिमा. लहानपणी रेडिओ ऐकायची सवय, त्यामुळे अनेक मराठी भावगीतं तोंडपाठ. त्यातच चाफा बोली ना, चाफा चाली ना हे भावगीत रेडिओवर सतत लागायचं. तेव्हा मैत्रिणीच्या कोट्टी बोट्टीमुळे वाटायचं की हे गाणंही तसंच कट्टी बट्टीवर लिहिलेलं असावं. अर्थात त्या वयात भावार्थ समजला नाही तरी गाण्याच्या चालीमुळे गाणं उठावर असायचं. मी गुणगुणत असायची. अशात घरात असलेल्या आई, काकी, आत्या यांचं चाफा प्रेम, खास करून सोनचाफा प्रेम बघत असायची. कुणी फुलबाजारात निघालं की आवर्जून सांगितलं जायचं, सोनचाफा असला तर आण हो. मला समजायचं नाही की या बायका चाफ्याच्या फुलाच्या प्रेमात का. मला तरी त्यावेळी पांढरा चाफा आवडायचा. त्याचा रंग, किंचितसा उग्र गंध, त्याला असणारा पिवळसर टच आणि मुख्य म्हणजे झाडाखाली पडलेला सडा. मी ती टप्पोरी फुलं उचलून तर घ्यायची, पण फुलांना हात लागला तरी कोंबेजून जाताना बघणं जरा जड जायचं. पण चेंडूच्या आकारात गोल गुच्छानं येणारी पांढरा चाफा, देवचाफा किंवा लाल रक्तवर्णी रंगाची चाफ्याची फुलं बघायला मस्त वाटतात हे नक्की. पण त्यांना एकट्या दुकट्याने येणाऱ्या सोनचाफ्याच्या सुगंधाची सर नाही हेही तितकंच खरं. अर्थातच हे नंतर सोनचाफ्याच्या प्रेमात पडल्यावर आलेलं शहाणपण बरं. पुढे लग्न झाल्यावर मुंबईला आले. दादरच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेले असता तिथे नवलच बघायला मिळालं. बाप्पासाठी खास सोनचाफ्याच्या फुलांची कंठी, माळ, मुकुट हे बघताच आश्चर्यानं मी दुकानदाराला विचारलं तर त्याने सांगितलं, चाफा देवाला वाहिला तर सोनं वाहिल्याचं पुण्य मिळतं. मी मनात म्हटलं असेलही कदाचित, पण सोनचाफ्याच्या कंठीला, मुकुटाला असलेला सोन्यासारखा भाव मात्र सोन्यासारखाच चढता होता हेही जाणवलं. माझ्या लग्नानंतर माहेरची मंडळी वाड्यातून बंगल्यात राहण्यासाठी गेली तेव्हा शेजारच्या बंगल्यातील सोनचाफ्याचं झाड माझ्या माहेरच्या गॅलरीत डोकवायचं आणि सोनचाफ्याच्या हिरव्या पोपटी पानांनी गच्च भरलेल्या फांदीवर सोनेरी पिवळी फुलं शोधणारी, ती फुलं केसात माळणारी आई तो तिला झालेला आनंद सगळीकडे पसरवत राहायची. काही वर्षांनी फारशी फुलंझाडं न आवडणाऱ्या माझ्या नवऱ्यानं सोनचाफ्याचं झाड घरात अंगणात लावलेलं चांगलं असतं म्हणून चक्क सोनचाफ्याचं कलमी रोप मागवलं. बहुधा चाफा हा बियांनी लावलेल्या झाडांपेक्षा कलमी असल्यावरच जास्त फुलं देतो म्हणे. तेव्हा मी थक्क झाले. आईला तसं सांगितल्यावर आईही सोनचाफा लेकीच्या घरी येतोय हे ऐकून आनंदली होती. मी तसं चाफ्याचं झाड दुरूनच पाहिलेलं, पण आता ते माझ्या घरात आलेलं. मला उत्सुकता होती ती फुलांची. माझी मोठी नणंद तीही चाफ्याच्या प्रेमात, तेव्हा आवर्जून तीही ते कुंडीतलं चाफ्याचं झाड बघायला घरी आली होती. लवकरच आम्ही ठाण्यात राहायला आलो. येताना सामानाच्या ट्रकमध्ये जागा नसल्यानं सगळी झाडं आणता आली नाहीत, पण सोनचाफ्याची कुंडी मात्र मी आवर्जून आमच्या कारमध्ये घेतली. तिकडे ठाण्याला आलो तर घरासमोरच्या डिव्हायडरमध्ये पांढऱ्या रंगाची चाफ्याची झाडं तैनातीत उभी होती. रात्रीच्या अंधारात चमकणारी, चांदण्यांचा आभास देणारी फुलं बघायला कसं मस्त वाटलं. शिवाय गुढी पाडव्याला बाजारात पांढऱ्या चाफ्याची माळ बघितली. कोकणवासी गुढीला हीच माळ घालतात म्हणे. कशा एक एक प्रथा असतात ना. जिकडे जे मुबलक त्याचाच वापर जास्त केला जातो हो ना. झाडांना पाणी घालताना झाडाची होणारी सूक्ष्म वाढ रोजच मन नोंदवत राहायचं. एकदा सोनचाफ्याच्या झाडावरून हात फिरवताना अचानक एक पान गळून पडलं. मी दचकलेच, पण लक्षात आलं की ते पान जीर्ण झालं होतं. असं जीर्ण झालेलं पान आपला हात लागताच कुंडीत पडतं आणि एके दिवशी त्यातील पानांना वाळल्यावर
पिंपळ पानासारखी जाळी पडलेली दिसली आणि मला कोण आनंद झाला. मी ती हलके साफ करून पुस्तकात ठेवली. ठाण्यात आल्यावर जवळजवळ वर्षभरानं सोनचाफ्याला फुलं यायला सुरुवात झाली. चाफा वर्षभरानं बहरत होता. चाफ्याच्या पानांच्या देठावर हळूच डोकं वर काढणाऱ्या कळ्या झाडांना शोभून दिसत होत्या. कळीचं फूल होताना मला मात्र धीर धरवत नव्हता. आणि एक दिवस झाडाला पाणी घालायला गेले तर तिथे वाऱ्यानं सुगंधाची अत्तरदाणी शिंपडल्यासारखं जाणवलं. कळीचं फूल झालं होतं. पिवळ्या धम्मक सोन रंगाचं ते फूल बघून मन सोनेरी झालं नसतं तर नवलच. मन अतिव प्रसन्नतेनं भरून आलं. मग मात्र ठराविक अंतरानं फुलं येत राहिली. आसमंत सुगंधित होत राहिला. मात्र एकदा झाडांना पाणी घालताना चाफ्याला फूल आलंय हे नाकानं सांगितलं पण डोळ्यांना दिसलं नाही. तेव्हा वाटलं की सोनचाफ्याचा सुगंध आपल्या मनात भरून राहिलाय की काय. ते गाणं नाही का, लपविलास तो हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का. ते मी चक्क झाडालाच ऐकवलं. फक्त माझ्याकडे सोनचाफा होता पण भावना तर सेमच होत्या की. दुसऱ्या दिवशी मात्र त्या लपलेल्या फुलाचं दर्शन झालं. आनंदानं फुलाला हात लावला पण फुलाच्या पाकळ्या गोळायला लागल्या. या फुलांचं हेच असतं, कळी उमलू पाहत असतानाच तोडावी लागते, नाहीतर हातात येतात त्या फक्त पाकळ्या. अर्थात त्या पाकळ्याही सुगंधाची लयलूट करत असतात. एकदा माहिती असलेल्या चाफ्याच्या फुलांव्यतिरिक्त बाकीच्या चाफ्यांबद्दल अजून जाणून घेण्यासाठी गुगल महाराजांना शरण गेले तर चाफ्याचे किती प्रकार आहेत हे समजलं. तिकडे लिहिलेलं होतं की रूप रंग आणि गंध या सगळ्याच बाबतीत फुलांमध्ये तुलना केली तर सोन चाफा पहिल्या रांगेत आपलं मानाचं स्थान राखून असेल यात शंकाच नाही. सोन चाफ्याचं शास्त्रीय नाव मायकेलिया चंपका, भारतीय वंशाचा एक सदाहरित वृक्ष. चाफा एक सुवासिक त्याचप्रमाणे औषधीयुक्त वनस्पती आहे. देवचाफा, पांढरा चाफा, लाल चाफा, हिरवा चाफा, सोन चाफा, नाग चाफा, भुई चाफा, कवठी चाफा असे चाफ्याचे विविध प्रकार आढळतात. त्यात नाग चाफा अतिशय श्रेष्ठ. याची गणना जगातील सुंदर पुष्पात करतात म्हणे. मोठ्या धवल पाकळ्या, सुवर्णाशी साम्य असणाऱ्या, त्याच्या पोंकेसऱ्याचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो. यापासून नागकेशर तयार केलं जातं. तसंच तो कामदेवाच्या पंचबाणातील एक आहे. हिरव्या चाफ्याची झुडपं असतात. फुलं प्रथम हिरवी आणि जुनी झाल्यावर पिवळी होतात. सुगंधही खूप असतो. आता चाफ्याचे बाकी प्रकार, खास करून नागचाफा कधी अनुभवता येईल याची जीवाला ओढ लागली आहे. पण तरीही सोनचाफा तो सोनचाफाच. याची जागा कुणी घेईल असं आज तरी मला वाटत नाही. अरे हो, एक महत्वाचं राहिलंच की. सोनचाफा जतन करून ठेवतात हे पण मला मुंबईला आल्यावर समजलं. काय तर म्हणे, एक काचेची स्वच्छ आणि निमुळतं किंवा छोटं तोंड असलेली घट्ट झाकणाची बाटली घ्यायची. त्या बाटलीत एक एक फूल टाकायचं आणि तुरटीचा एक खडा, म्हणजे साधारणपणे एक लिटरची बाटली असेल तर त्यात लिंबा एवढा तुरटीचा खडा टाकून तो पाण्यात विरघळवून घ्यायचा आणि मग ते पाणी बाटलीत भरायचं, अगदी पूर्णपणे भरून घ्यायचं आणि हवा न राहू देता झाकण घट्ट लावून घ्यायचं. आरामात 30 ते 40 वर्ष फुलं छान राहतात अशी सोनचाफी बाटली मी बघितलेली आहे. शिवाय उत्सुकता म्हणून एकदा तरी हा प्रयोग मला करून बघायचा आहे, म्हणजे माझ्या डोळ्यासमोर सतत सोनचाफा राहील. आणि एक अतिशय महत्वाचं म्हणजे कवयित्री पद्मा गुळे यांच्या चाफ्याच्या झाडा या कवितेच्या ओळींशिवाय मी लेखाची सांगता करू शकत नाही. चाफ्याच्या झाडा, चाफ्याच्या झाडा, हसून सजवायचं ठरलंय ना. कुठे नाही बोलायचं, मनात ठेवायचं, फुलांनी ओंजळ भरलीये ना. तेव्हा सुरुद हो, तुमची माझी ओंजळ सतत सुगंधित चाफ्यानं भरलेली राहो याच सदिच्छा. आपण आताच ऐकला चंपक महिमा हा मनभावन या पुस्तकातील लेखिका ज्योती कपिले यांचा ललितबंध. अभिवाचन स्वर होता डॉक्टर मधु मंजिरी गटणे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, हा लेख आवडला असेल तर मनभावन हे पुस्तक जरूर विकत घ्या.
चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल. तेव्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली काळजी घ्या, वाचत रहा, लिहित रहा आणि व्यक्त होत रहा.